यशोधरा नगर मध्ये कुंदन गुप्ता नावाची कॉलनी येथे गॅस सिलेंडर मध्ये अवैधरित्या गॅस भरली जात असल्याची माहिती समोर आली होती। या माहितीवरून गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचून त्या ठिकाणी एक रेड केली असता कुरम शेख हा इसम आपल्या घरी गॅस सिलेंडर मधून ऑटोमध्ये गॅस भरताना आढळून आलाय। त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली असता त्यांना 3 ऑटो मिळून आले आहे। ते तेथे गॅस भरण्यासाठी आले होते। त्या ठिकाणी पोलिसांनी झडती घेतली असता 22 अवैध सिलेंडर त्या ठिकाणी सापडून आले होते। या व्यक्तीसोबत ऑटो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून यात एकूण 5 आरोपीला अटक करण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली। आम्हाला अशी खबर मिळाली होती की यशोधरा नगरमधील कुंदन गुप्ता एक कॉलनी आहे कुंदन गुप्ता नावाची, त्या नगरमध्ये गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या ऑटोमध्ये गॅस भरतात। तर हे अशा खबरीवरून आम्ही त्या ठिकाणी सापळा लावला आणि त्या ठिकाणी एक रेड केली असता खुर्रम शेख या हा इसम आपल्या घरी प्रवासी ऑटोमध्ये गॅस सिलेंडरमधून इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने गॅस सिलेंडरमधून ऑटोमध्ये गॅस भरताना मिळून आला। त्या ठिकाणी आम्ही जेव्हा कारवाई केली तर आम्हाला 3 ऑटो मिळून आले जे गॅस भरण्यासाठी आलेले होते। त्यापैकी एका गॅसमध्ये भरणं सुरू होतं। त्या ठिकाणी आम्ही मग झडती घेतली तर आम्हाला एकूण 22 सिलेंडर त्याच्या घरी अवैधरित्या ठेवलेले मिळून आले आणि ह्या व्यक्तीला एक नितेश गावंडे हा व्यक्ती मदत करत होता। तर कुर्रम शेख आणि नितेश गावंडे यासोबत ऑटो चालक यांना आम्ही त्यावेळेस ताब्यात घेतले आणि त्यांच्या ताब्यातून 3 ऑटो 22 सिलेंडर इलेक्ट्रिक 4 इलेक्ट्रिक मोटार ज्यांच्या सहाय्याने सिलेंडरमधून गॅस ऑटोमध्ये भरतात असे 4 मशीन्स आम्ही त्यावेळेस ताब्यात घेतल्या। या घटनेमध्ये एकूण किती आरोपी आहेत, किती आरोपींना अटक करण्यात आली आहे, नाव काय आहे तुमचं? यात एकूण 5 आरोपी करण्यात आले। यामध्ये खुर्रम शेख जो हा पूर्ण अवैध व्यवसाय करायचा, त्यासोबत नितेश गावंडे, दीपक पोपट, राहुल तिडके हे ऑटो चालक आहेत आणि त्यासोबत युनुस शेख नावाचा इसम हा एका SP गॅस एजन्सीमध्ये काम करतो, गाडी चालवण्याचं काम करतो, तो यांना अवैधरित्या गॅस सिलेंडर पुरवायचा।